दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, केदारनाथाच्या नावानं चांग भलं अशा गजरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या वाडी रत्नागिरी अर्थातच ज्योतिबाच्या डोंगरावर भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. कामदा एकादशीपासून या यात्रेला सुरुवात होते. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आणि गुजरात राज्यातले भाविक मोठ्या संख्येनं ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल झालेत. मानाच्या सासनकाठ्या आणि गुलाब खोबऱ्याच्या उधळणीमुळे ज्योतिबाचा डोंगर गुलालानं धावून निघालाय. आज दुपारी सासनकाठ्यांची मिरवणूक आहे. श्री क्षेत्र ज्योतिबाला पुरातन इतिहासाचा संदर्भ आहे आणि याचा उल्लेख करवीर महात्म्यात सुद्धा आढळतो. आज या मुख्य दिवशी ठिकठिकाणच्या राज्यांमधून मोठ्या संख्येनं भाविक तिथे आलेले आहेत आणि ज्योतिबाचा डोंगर आज भक्तांनी गजबजलेला आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. ज्योतिबावर जे मिरवणूक निघते सासनकाठी, त्यातली ही सातव्या नंबरची सासनकाठी आपण बघू शकतो. गगनचुंबी अशी सासनकाठी आहे. अशाच प्रकारच्या 108 सासनकाठी या सगळ्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या असतात. ही संत नावजीनाथ ची काठी आहे. आपण बघतो की किळवची काठी आहे. या काठीचे जे मानकरी आहेत ते आपल्या सोबत आहेत. या काठीची परंपरा किंवा काय काय महत्व आहे आपल्याला बघूया. काका मला सांगा, या काठीचं महत्व काय आहे? किती वर्षापासून तुम्ही ही काठी आणतात? आता आमचा जन्म आल्यापासून आजोबाची काठी चालू आहे. आता आजोबा पंजोबा त्याची काठी चालू आहे. नवजोबाची या काठीचं महत्व काय आहे? जाऊन 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 येऊन चालत केलं दिवसा. माझं जाणार माझी आईची का काय ती यांना काही बघितलं नाही. काठी आल्याशिवाय जात नाही. इथं दान पाणी खाता मागे जाणार जरी बघितली ते जेवण पाण्यात नावत माणूस आता गोंगड टाकून तुटी बघ जेवायला आला. इथं आपण बघतो की या काठीला वेगळं महत्व आहे. प्रत्येक काठीचा असा एक इतिहास असा एक संदर्भ आहे. ज्या संदर्भाला घेऊन हे सगळे मारकर ज्योतिबावर दाखल होतात. ज्योतिबाच्या नावानं चांग चांग बल असा गजर देत हे सगळे यात्रेकरू या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि एका आनंद उत्सवामध्ये विजय होतामध्ये सहभागी होतात. मिथुन राजेंद्र प्रताप यांची मीडिया ज्योतिबा कोल्हापूर. ज्योतिबाच्या नावाने चांग बलेच्या गजरात आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्याबरोबर इतर ठिकाणाहून लाखो भाविक ज्योतिबावर दाखल झालेले आहेत. या भक्तांची धारणा काय आहे मला सांग, कुठून आलेला आहात, तुमची धारणा काय आहे? सांगलवाडी, सांगलवाडी मधून आलो. काय ज्योतिबाकडे काय मागणं केलं तू? ज्योतिबाला दर्शनीयासाठी आलो, दर्शनीयासाठी आलोय. मला सांग तू काय ज्योतिबाकडे मागलं? भरपूर पाऊस पडावा, शेतकरी राजा सुखी व्हावा, गरीब गरीबांना अन्नधान्य चांगलं भरपूर मिळावा आणि पाऊस चांगला पडावा ही देवाच्या चरणी माझी मागणी आहे. मला सांगा तुम्ही आलात सकाळपासून काय मागणी? मी देवासाठी एवढं गेलं की मी अपंग आहे आणि देवासाठी उंचगावपूर शांतनगर मुडशिंगी इथून मी चालत आलेलो आहे. या देवासाठी माझी एवढीच मागणी आहे की या गावात पाऊस आणि ऊस चांगलं पडावं याची माझी एवढी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण बघितलं की सगळे भक्त एकच मागणी करतात, सगळ्यांना सुखी ठेव, समृद्ध ठेव, पाऊस पाणी पडू दे, सगळ्यांच्या जीवनात आनंद येऊ दे, एवढ्याच प्रकारची अपेक्षा सगळ्या भक्तांची आहे. पुढे जर्नलिस्ट मिथुन राजेंद्रचा प्रताप नाईक झी मीडिया ज्योतिबा कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.